महाराष्ट्र मित्रांनो सध्या ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंडस्ट्रीमध्ये बूम आली आहे अनेक मोठे मोठे कामं अवघड अवघड काम ए आयच्या च्या मदतीने वेबसाईटच्या मदतीने आपण एकदम इझिली करू शकतोय पण अनेकांना भीती वाटते की यामुळे आपला जॉब जाऊ शकतोय बिझनेस खात्रेत येऊ शकतोय जे की सत्य पण आहे जसं की प्रत्येक ज्ञानाला दोन बाजू असतात मोबाईलचे काही फायदे पण आहेत तोटे पण आहे तसंच ए आयमुळे अनेकांना वाटतं की आपले जॉब जाऊ शकतोय पण तिथेच अर्निंग ऑपॉर्च्युनिटी बिजनेस ऑपॉर्च्युनिटी किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीसुद्धा आहे म्हणजे जर का आपण ए आय सोबत हात मिळून घेतोय किंवा ए आयचं नॉलेज घेतो आहे तर त्यासोबत आपण आपला बिझनेस सुरू करू शकतोय जॉबला लागू शकतो किंवा ए आय सोबत पैसेसुद्धा कमू शकतोय तर तेच आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे की ए आय सोबत प्रकारे आपण पैसे कमवू शकतोय टॉप तीन एकदम सोपे तीन मार्ग सांगतोय त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जर भविष्यामध्ये टिकून राहायचं आहे चांगली इन्कम करायची आहे तर नक्की तुम्ही याचा विचार करू शकताय त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन झाला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा व्हॅल्युएबल व्हिडिओ बनवतोय खूप रिसर्च केला आहे सगळी माहिती गोळा केली आहे तेव्हाच हा व्हिडिओ बनवतोय चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो सगळ्यात पहिला मार्ग आहे की ए आय सॉफ्टवेअर किंवा ए आय वेबसाईट आपण बनवू शकतो आहे तुम्ही बघितले असेल अनेकांनी बनवलं जसं की चॅट जीपीटी झालं भरपूर सारे बॉट झालं जर्नी वगैरे झालं हे लोकांनी एकदा बनवून ठेवलं बनून ठेवल्यानंतर जसं जे आपल्याला गरज पडते आपण तसे वापरतो आणि त्याद्वारे त्यांची इन्कम होते इन्कम कशी होते ते पण सांगतो थोडक्यात तुम्ही रिमूव्ह डॉट वी जी या वेबसाईटबद्दल ऐकलं असेल या वेबसाईटवर काय आता आपल्याला कुठल्या फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव करायचा आहे तर आपण या वेबसाईटवर जातो किंवा बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे तरी या वेबसाईटवर जातो आणि इथून आपण डाऊनलोड घेतो जेव्हा डाऊनलोड करतो तेव्हा दोन ऑप्शन दिसतात एक तर फ्रीमध्ये करू शकतो आहे पण इथे लो क्वालिटी येते आणि सबस्क्रिप्शन घेतलं पेड प्लॅन घेतलं तर आपण एच डी क्वालिटीमध्ये घेऊ आहे तर अशाच प्रकारे या वेबसाईट पैसे कमवतात म्हणजे अनेकांना फ्रीमध्ये देतात पण ते लो क्वालिटीत असतं मग अनेक मोठे मोठे क्रिएटर झाले न्यूज वगैरे झाले किंवा एजन्सीज वगैरे झाल्या ॲडव्हर्टिजमेंट मार्केटिंग एजन्सीज झाले ज्यांना पटकन काम करायचं असतं मग ते करतात पेड करून घेतात मग पेड केल्यामुळे काय होतं असे भरपूर सारे लोक आहेत तुम्हाला माहिती आहे तर ट्राफिक किती आहे इथे पाच करोडचा ट्राफिक येतो पाच करोडपैकी ॲटलीस्ट दहा हजार लोकांनी जरी पेड प्लॅन घेतला असेल तरी यांची जी वेबसाईट बनवली आहे त्याचा खर्च निघून हे भरपूर चांगली इन्कम जनरेट करत आहे सो चांगली अपॉर्च्युनिटी आहे महत्वाचं यामध्ये फ्रीमध्ये आपण सर्व्हिसेस देतो आणि ज्या प्रीमियम सर्व्हिसेस असतात त्या पेडमध्ये देतो त्यामुळे फ्रीमुळे ट्राफिक येते ॲडव्हर्टिजमेंट होते त्यामुळे आपलं जे टूल आहे ते ऑलरेडी सगळ्यांपर्यंत पोहोचतो आणि ज्यांना खूपच गरज आहे ते पेड प्लॅन घेता आणि तिथून आपल्याला इन्कम होते तर सगळ्यात पहिला आणि चांगला मार्ग आहे की आपण ए आय सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट बनवू शकतो जसं की रिलायन्स जिओने केलं होतं सगळ्यात आधी सर्वांना फुकट फुकट देऊन टाकलं होतं त्यानंतर त्यांनी त्याचे प्लॅन्स काढले तशाप्रकारे आपण या वेबसाईटवर फ्रीमध्ये देतो आणि ज्यांना खूपच गरज आहे ते पेडवरून घेतात आणि अपली इंकम हो तिथून आपली इन्कम होते जेवढे पण तुम्ही एआयचे टूल बघा सुरुवातीला फ्रीमध्ये देत आहे काही लिमिटपर्यंत फ्रीमध्ये त्यानंतर पेड घ्यावं लागतं एकदा का आपल्याला त्याची गरज पडली तर आपण पेडसुद्धा घेतो आणि तिथून त्यांची खूप जबरदस्त अर्निंग होते सो चांगला मार्ग आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा मार्ग आहे तुम्ही डिजिटल प्रॉडक्ट बनू शकताय आता कुठलाही बिझनेस सुरू करायचा असेल किंवा कुठलाही बिझनेस दोन प्रकारे केला जातो पहिलं म्हणजे एक तर प्रॉडक्ट बेस आणि दुसरं म्हणजे सर्व्हिस बेस प्रॉडक्ट बेसमध्ये काय असतं तरी एखादं आपण मॅन्युफॅक्चर करतो एखादं प्रॉडक्ट आपण बनवतो ते सेल करतो दुसरं म्हणजे सर्व्हिसेसमध्ये आपण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो जसं की व्हिडिओ एडिटिंग झालं मार्केटिंग करून देऊ त्याच्यानंतर ॲडव्हर्टिजमेंट करून देऊ फोटो वगैरे एडिट करून हे सर्व्हिसेस झालं आणि एक प्रॉडक्ट बेस झालं प्रॉडक्ट बेसमध्ये सगळ्यात जास्त इन्कम होते जसं की ॲमेझॉन फ्लिपकार्ट अशा मोठ्या मोठ्या साईटवर आपण काही काही प्रॉडक्ट मागवत असतो जसं की आता रिमोट हे रिमोट आहे हे मागवलं हे काय झालं तर हे फिजिकल प्रॉडक्ट झालं पण आता सध्या डिजिटल जमानाला आहे डिजिटल युग आहे तर तुम्ही डिजिटल प्रॉडक्ट सेल करू शकता याची खासियत अशी आहे कुठलेही गोडाऊन घ्यायची गरज नाही पडत कारण की डिजिटल आहे मोबाईलमध्ये सेव्ह होता कुठलेही स्टोरेज आहे त्याच्यामध्ये सेव्ह होता त्यामुळे गोडाऊन वगैरे घ्यायची गरज पडत नाही गाळा वगैरे घ्यायची गरज पडत नाही एका लॅपटॉपवरून तुम्ही हे सगळं काम करू शकणार आहात त्यामुळे सुंदर अपॉर्च्युनिटी आहे यू एस युके सारख्या देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणात हा बिझनेस चालतो थोडक्यात काय तुम्हाला कुठलंही नॉलेज आहे तर ते नॉलेजचं रूपांतर तुम्ही डिजिटल प्रॉडक्टमध्ये करू शकताय जसं की तुम्हाला फेसबुक मार्केटिंग कशी करायची डिजिटल मार्केटिंग कशी करायची किंवा एखादा कोर्सचं नॉलेज आहे तर त्याचा तुम्ही एखादा कोर्स बनून घेता डिजिटल कोर्स बनवून घेता आणि ते सेल करू शकतात तुम्हाला सांगतो जसं की जीपीटी चॅट नवीन आलं होतं लोकांना माहित नव्हतं तर लेन्स जंक हा तेवीस वर्षाचा मुलगा आहे यांनी जीपीटी चॅटवर एक कोर्स बनवला युट्यबीवर अपलोड केला आणि तीन महिन्यामध्ये अठ्ठावीस लाख रुपये कमवले हो विचार करा जिथे अनेकांना वाटत होतं की यार इथून आपले जॉब जाणार तिथेच त्यांनी याच्यावर कोर्स बनवून टाकला आणि तीन महिन्यात अठ्ठावीस लाख रुपयांपर्यंत कमवले हो सो इथेच ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला समजून घ्यायचं जिथे लोक जात आहे ज्या दिशेने ट्रेंड चाललाय त्या दिशेमध्ये जर आपण काहीतरी काम करतोय तर इन्कम ऑपॉर्च्युनिटी जबरदस्त आहे जसं तुम्ही कुठलेही डिजिटल प्रोडक्ट बनवू शकतो भरपूर सारे वेबसाईट आहे ज्यावर टी शर्टवर आपण लोगो बनवून देऊ शकतो टी डिझाईन बनवून देऊ शकतो एकदा कोर्स सेलिंग करू शकतोय किंवा अनेक असे डिजिटल प्रॉडक्ट आपण करू शकतोय जे की आपण ऑनलाईन विकू शकतोय ज्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही गाळा ऑफिस वगैरे कसलीच गरज पडत नाही महत्त्वाचं म्हणजे इन्व्हेंट्री लागत नाही आणि मेंटेनन्सचा पण खर्च नाही आपण लगेच पहिले तर बनू शकतो त्याच्यात भरपूर सारा कॉपी करू शकते कलर चेंजेस करू शकतोय त्यामुळे व्हरायटी पण होते सो चांगली ऑपॉर्च्युनिटी ए आय च्या मदतीने आपण डिजिटल प्रॉडक्ट बनवून देऊ शकतोय आणि तिथून एक चांगली इनकम जनरेट करू शकतो त्यानंतर मित्रांनो तिसरं आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग खूप जबरदस्त टॉपिक आहे याच्यावर तर डेडिकेटेड व्हिडिओ आला पाहिजे पण तुम्ही कमेंट केला तर सांगाय प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग काय तुम्ही बघितलं असाल आता एआयचे टूलला आपण काहीतरी कमांड देतो प्रॉम्प्ट देतो त्याच्यावरच तो आपल्याला सोल्युशन देतो आता अमेझॉन गुगल अशा मोठ्या मोठ्या कंपन्या काय अनेक लोकांना कामावरून काढून देत का काढून देत कारण की हे एआयच्या टूलच्या मध्ये त्याने त्यांचा बिझनेस ग्रो करताय जिथे चार माणसं काम करत तिथे एकच एआयचं टूल ते आपल्याला काम करून देतोय हा मग ते एचं टूल जे आपल्याला काम करून देतोय त्याला काहीतरी कमांड द्यावी लागते त्याला काहीतरी इनपुट द्यावं लागतं तरच त्याचं आउटपुट निघणार आहे आता ही इनपुट जर प्रॉपर असेल तर आउटपुट प्रॉपर निघणार आहे नाही तर निघत नाही त्यामुळे काय असतं त्या एच्या टूलला एक प्रॉम्प्ट द्यावं लागतं त्यानंतर त्याचा आन्सर मिळतात त्यामुळे सध्या प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग खूप जबरदस्त स्किल्स आहे तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा हा व्हिडिओ सर्च करा तुम्हाला यावर काहीच नॉलेज मिळणार आहे कारण की इंडियामध्ये खूप नवीन आहे पण दोन तीन वर्षानंतर जसं तुम्ही बघितलं मागच्या काळांमध्ये डेटा एंट्री टायपिंग कोणाचंही दहावी पास झालं का आपल्या सा का टायपिंगचा कोर्स लावायचे मग तीसचा लावा साठचा कोर्स लावं इंग्लिश टायपिंग मराठी टायपिंग आता कोणी करत का एवढं नाही कारण की आता तर स्किलच गेले आहे त्याच्याभोवती आता जॉब मिळत नाही टायपिंग दॅट एंट्री जॉब जवळपास संपले ते स्किलचं जवळपास डी एंड झालेलं आहे तसंच आता सध्या एआयचं चा चालू आहे त्यामुळे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये जर आपण करिअर करतोय ते जर शिकून घेतोय ते स्किल आत्मसात करतोय तर भविष्य आपलं खूप सिक्युअर राहणार आहे कारण की याच्या भोवती सगळे या हे टूल फिरणार आहे आणि जर त्याचंच नॉलेज आपल्याकडे आहे तर आपल्याला जी आपण रक्कम मागू किंवा जो स्किल आपल्याला पाहिजे ती स्केल कुठली कंपनी आपल्याला देऊ शकते त्यामुळे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग नक्की तुम्ही शिकून घ्या ते स्किल डेव्हलप करा आणि त्याच्या बेसिसवर पण तुम्ही जबरदस्त अर्निंग करू शकतात तर हे तीन सोपे मार्ग होते ज्याद्वारे ए सोबत आपण पैसे कमू शकतोय व्हॅल्युएबल व्हिडिओ बनवतोय मराठीतून सगळी माहिती तुम्हाला देतोय त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा जय हिंद जय जह महाराष्ट्र